तुम्ही सांगाल आजच्या सभेला किती गर्दी होऊ शकते? आजच्या सभेला प्रचंड प्रमाणात सर्व लोकसभा मतदारसंघातून माननीय खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासाठी प्रत्येक गावामधून कार्यकर्ते त्यांच्या स्वखर्चाने गाड्या करून त्या ठिकाणी येणार आहेत. माझ्या अंदाजाजवळ 15 ते 20 हजार लोक प्रत्येक तालुक्यातून त्या ठिकाणी येतील. एकंदरीत 3-3.5 लाख लोक त्या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे. आणि भरपूर असा, तुम्ही आता येताना पाहिला असेल, भरपूर असा प्रमाणात प्रतिसाद प्रत्येक गावातून दिसत आहे. आता ही जर बघितले तर आमच्या 2 बस आणि 4-5 4-व्हीलर या ठिकाणी भरून आम्ही जवळजवळ 200 माणसं खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासाठी आमच्या मोडवाडी आणि भेकेमाळा या परिसरातून त्या सभेला जाण्यासाठी या ठिकाणाहून निघालेलो आहोत. 2019 एवढं चांगलं काम करूनही शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाला होता. 2024 काय चित्र पाहायला मिळेल? पराभव होण्याचं कारण असं होतं का, ज्यावेळेस त्यावेळेसचा जो युतीचा संभ्रम होता, युतीची जे एक वाक्यता नव्हती, आणि आत्ताचा जो त्यावेळेचा उमेदवार हा, त्यावेळेस तो उमेदवार हा अभिनय करणारा होता. महिलांचं आणि बऱ्याचशा लोकांचं एक शिवाजी महाराजांच्या प्रती आणि संभाजी महाराजांच्या प्रती जी अस्मिता होती, ती अस्मिता पाहून लोकांनी मतदान केलं होतं. पण तो परिचय आता राहणार नाही. आता जो विकास करणारा माणूस आहे ते एकमेव शिवाजी आढळराव पाटील. तुम्ही गेली 5 वर्ष पाहत असाल, 5 वर्षे शिवाजी आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावोगावात निधी टाकत आहेत. आणि प्रत्येक गावात निधी टाकून 5 वर्षे त्यांनी पडलेले असताना सुद्धा गावात जाऊन काम केले. आज माझ्यासारख्या मोडवाडीच्या मतदारसंघामध्ये 2 कोटी 20 लाख रुपये दानाने निधी टाकलेला आहे. यासाठी आम्ही 200 माणसं या ठिकाणावरून निघालेलो आहोत सभेसाठी. किती मतांनी 2024 पुन्हा निवडून येतील? माझ्या अंदाजे कम से कम 2 ते 2.5 लाखांनी दादा पुन्हा एकदा निवडून येण्याचे 100% चान्सेस आहेत. एवढं मतदेखील कशामुळे वाढेल? कारण यावेळेस लोक पूर्णपणे विरोधात गेले आहेत. जो उमेदवार खासदार होता, स्टँडिंग खासदार, तो या ठिकाणी निष्क्रिय दिसतोय. तो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम करताना दिसत नाही. फक्त घाटात जायचं आणि मी गाडी चालू केली एवढंच म्हणायचं. याच्या व्यतिरिक्त त्या खासदारांनी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी मंचर असेल, आमच्या आंबेगाव तालुक्यात असेल, कोणत्याही ठिकाणी काम केलेलं दिसत नाही. त्यामुळं या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माननीय खासदार शिवाजी आढळराव पाटील हे कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी त्यांना भेटणार, म्हणजे भेटणार. शिवाजी आढळराव पाटलांचा एकच वादा, शिवाजी कोण म्हणता येणार नाही.